अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शेतात उभा करण्यात आलेल्या विजेच्या खांबावरील तारेच्या स्पार्किंगमुळे 6 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झालाय. यामुळे आधीच दुष्काळ त्यातून अशी घटना घडल्यानं शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. बीड जिल्हा म्हटलं की दुष्काळ पाचवीला पुजलेला, तर अशा घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांवर येणारे संकट म्हणजे दुष्काळात तेरावा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आपेगाव शिवारात दिवस रात्र मेहनत करून ऊसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या ऊसाला अचानक स्पार्किंगमुळे आग लागली आणि त्यात लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. माझा ऊस 2 एकर उद्दीत ताराचं पार्किंग होऊन जळाला आहे आणि नॅचरल शुगरची चोळी येऊन ऊस तोडायला चालू आहे. कळला ऊस नुकसान, अंदाजे नुकसान 1 लाख रुपयाचं झालेलं आहे. हे तार हे ह्या ताऱ्याचं नुकसान, ह्या ताऱ्याच्या स्पार्किंगमुळे नुकसान झालेलं आहे. मागणी लवकर नुकसान भरपाई शासनाने द्यावी. त्याच्यामध्ये ठिबक पण आहे आमच्या इथे, ठिबक अभोवित ऊस हे दोन्ही दुहेरी नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे शासन मी हातळा हातातल्या फोडाप्रमाणे ऊस सांभाळला. उन्हाळ्यात पाणी पाणी म्हणलं तर पाणी मिळालं नाही आणि लाईटच्या दुरव्यवस्थेमुळे वारंवार त्यांना सूचना करून देखील त्यांनी आमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही ऊसाचं उत्पन्न तयार केलं. आशा एक बाळगली होती आणि एक ऊर असे झाले. आणि सांगायचे म्हणजे मी एक वेळेस ऊस मोडला तर माझे वडील म्हणले आणखीन का खायला आलाय का ऊस, असे मी खायला स्वतःला ऊस मोडलं नाही आणि माझ्यावर हाताला फुकून दिल्यासारखी पाळी आली. ही कशामुळं? तर फक्त या लाईच्या खात्यामुळं, या दुर्लक्षामुळं होत असलेले अन्याय आमच्यावरती दूर करावे. माझे ड्रीप 8 एकरमधल्या ड्रीपचं नुकसान सरासरी कमीत कमी 5 लाख रुपयाचं नुकसान आहे. 1 एकरी 70 टनाचा होता धरला, 7, 8, 56, 500, 60 टन ऊस होतो 8 एकरमध्ये. त्याचा शासनाच्या एफ आर प्रमाणे आम्हाला भाव मिळाला पाहिजे. जर तुम्ही याच्याकडे नाही लक्ष केलं, शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर नेमानं आम्हाला पण कायदा माहीत आहे, पण आम्ही गपची बसतोच याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका. आम्हाला कळतं काय करायचं, फक्त वळत नाही का? तर आमच्या भाकरीला मिरचू नसतं ना. उद्या लेकराचं शिक्षण आहे, बहिणीचे लग्न करायचे, कुठून आणायचा पैसा? स्वप्न एक बाळगलं आणि एक झालं. विचार करा, ह्याच्यापैकी एखाद्या नोकरदाराचा अगर एखाद्या शासन कर्मचाऱ्याचा झाला असतं तर काय, फक्त केवळ शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे याच्यावर दुर्लक्ष आणि अन्याय होत आहे. तर कृपया सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं आणि मेहरबान साहेबांनी याची नोंद घ्यावी, आमदार साहेबांनी याची नोंद घ्यावी, लाईट खात्याने याचं व्यवस्थित ही करून घ्यावं. लाईटच्या तारा बघून घ्या कशा आहेत ती, ज्याचं जळतंय त्याला कळतंय, ज्याचं जळत नाही त्याला काय कळतंय, मोकळ्याने बोलायचं असते ना. सदरील आग ही 20 खांबांवरील तारेच्या स्पार्किंगमुळे लागल्याचं म्हटलं जातं. विद्युत वितरणचे अभियंता जाधव यांनी पाहणी केली आणि तात्काळ अहवाल वरिष्ठांकडे पाठवून पंचनामा केला जाईल असे देखील त्यांनी सांगितले. ते आज इथं आलो आहे. ह्याच्या आधी माझ्याकडे ह्याचा चार्ज नव्हता, मी बर्दापूर शाखेला आहे. आता ते सदरील पाहणी केली असता त्यांच्या ऊसाखालून लाईन गेलेली आहे महावितरणची. त्या महावितरण खाली लाईन ती पूर्ण ऊस तिथला जळाला आहे, बाकी ठिकाणचा ऊस जळाला आहे. ते जवळपास 15 एकर ऊस जळाला असे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानुसार त्यांचं जवळपास 20 ते 22 लाखाचं नुकसान झालं असं त्यांना आहे. त्या ठिबक पण आहे. सदरील पाहणी केली असतात. सदरील इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर कार्यालय बीड यांना याचा अहवाल जाईल, त्यानंतर त्याचा पंचनामा होणार आहे. त्यानंतर जी पुढची कारवाई जी आहे ती पुढे होणार आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी पाहणी करून तसेच सदरील विभागाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. आज आपेगाव येथे या ठिकाणी तटबंधूंना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आज सकाळी पुण्यनगरी या पेपरमध्ये ही वार्ता मी वाचली आणि त्या अनुषंगाने आपेगाव या ठिकाणी भेट द्यायला आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, ज्या वेदना आहेत, ते ऐकल्यानंतर मन या ठिकाणी हेलावून जातो. अशा पद्धतीच्या त्यांच्या या ठिकाणी भावना ऐकायला मिळाल्या. या ठिकाणी काही शेतकरी तर असे आहेत की स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन हा ऊस जोपासला आणि दुष्काळ परिस्थिती असल्यानंतर या ऊसाला पाणी देण्यासाठी जी त्यांनी जी मेहनत घेतली आणि कुठंतरी या ऊसावर त्यांच्या आशा लावून होत्या की हा ऊस गेल्यानंतर आपल्या मुलाचं शिक्षण असेल, आपल्या भगिनीचं लग्न असेल, हे करण्याचे त्यांचे जे स्वप्न आहेत, हे ऊस या ठिकाणी वीज कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जे लाईन या ठिकाणी गेलेली ती लाईन अतिशय खाली आहे आणि ती खाली लाईन असल्यामुळं लाईट विद्युत तारामध्ये स्पार्किंग झाली आणि त्याच्या माध्यमातून स्पार्किंग होऊन हा ऊस जवळपास 15 ते
16 एकरचा ऊस हा जळून पूर्ण जळून गेलेला आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई या ठिकाणी विद्युत कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न मी तर या ठिकाणी करणारच आहे. या ठिकाणी विद्युत मंडळाचे कर्मचारी आहे त्यांना पण या निमित्तानं विनंती करतो की आपण वस्तुस्थिती अहवाल आपल्याकडे वरिष्ठाकडे आपण द्यावा आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत या ठिकाणी मिळाली पाहिजे याच्यासाठीचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक शेतकरी आपल्या तळहाताच्या फोडासारखा या ऊसाला त्यांनी जपलं आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी मोठा आक्रोश या ठिकाणी केला आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी धीर देण्याचं काम शासनाने या ठिकाणी केलं पाहिजे, विद्युत मंडळाने या ठिकाणी केलं पाहिजे. मी या निमित्तानं नम्र विनंती करतो शासनाला आणि विद्युत मंडळाला की ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान या त्याचा पंचनामा करून त्यांना जास्तीत जास्त मदत या माध्यमातून मिळाली पाहिजे अशी विनंती या माध्यमातून करतो आणि ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचं सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना धीर देण्याचं काम या ठिकाणी करावं आणि हा ऊस रांजणी कारखान्याला जात आहे त्यांच्या चेअरमनना पण विनंती करणार आहे की आपण ऊस जळल्यानंतर 25% जो त्यांचा जे कमी कपात करतो ते न करता सरसकट आपण 15% त्यांची कपात करावी. आपला सभासद असो किंवा नसो त्याच्यासाठीची मदत आपण सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून करावी अशा अपेक्षा चेअरमनकडनं प्रशासन विद्युत मंडळ यांच्याकडनं करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी मी त्यांचा एक सहकारी या नात्यानं सर्व मदत करण्याचे पण या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना शब्द 11/11/2018 रोजी सकाळी 10:00 टायमिंगमध्ये जे 8:15 टायमिंगमध्ये जे मेन लाईन 11 KV बनसाळा विभागातून आमच्याकडे एकच DP आपेगाव शिवारात आहे. ती बी DP म्हणजे फक्त ती 11 KV एक लाईन डायरेक्ट त्या DP आल्यामुळं त्या DP आम्ही इतर शेतकरी अगर इतर खर्चातून आम्ही काही काम करू शकत नाहीत. तो अधिकार आमच्याकडे नाही. तो जो अधिकार आहे तो इतर MSEBचा अधिकार आहे. जो आम्ही बारक्या छोटे पोल आहेत राहतले सब लाईन DP पुढल्या लाईन येतो आम्ही स्वतः खर्चाने. आत्तापर्यंत कुठलाही पोल असला तरी आम्ही स्वतः सरळ केला आहे. इथून पुढे बी आम्ही ती जे सब लाईन आहे ती आम्ही इथून पुढे बी ती आम्हीच नीट करणार आहेत. पण 11 KV जो अधिकार आहे तो आम्हाला अजिबात अधिकार नसल्यामुळं तो तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीत. आमचं कामच आहे फक्त कर्मचारी शासनाचे MSEBचा कुणी कर्मचारी असो अधिकारी असो त्यांना सांगणे किंवा साहेब आमचा असं पोल नाही झाला आहे आमच्या तिथे DP खाली तार खाली लोळायली पण त्यांनी आम्हाला फक्त बघणे चलत राहणे एवढाच आम्हाला त्यांच्याकडून काय एवढाच आम्हाला त्यांच्याकडून हे फायदा ऐकून घेण्याचा एवढाच पर्याय ते आमच्याकडून करतात पण कारवाई आतापर्यंत झालेली नाही. अक्षरशः ह्या ऊसाची आग लागली. शालिनी प्लससाठी नंदकुमार पांचाळ अंबाजोगाई बीड.